एकीकडे अमरावतीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर दुसरीकडे अमरावतीचे खासदार व आमदार दाम्पत्याने जमावबंदीचे आदेश धुडकविले आहे. तसेच मास्क न घालता शहरामध्ये फेरफटका देखील मारला आहे. याची ताजी दृश्य आपण पाहत आहात की कशा प्रकारे लोक प्रतिनिधीच नियमाची पायमल्ली करताना दिसत आहे. अमरावती शहरातील शिवटेकडी परिसरातील कार्यक्रमात देखील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात देखील खासदार आणि आमदार विना मास्कचे दिसत आहे. सामान्य नागरिकांवर कोरोनाचे बंधन टाकणारे जिल्हा प्रशासन खासदार व आमदारांच्या या प्रकारावर का बोलत नाही आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शहरात 5 पेक्षा जास्त लोक आढळल्यास फौजदारी कारवाई, पण येथे तर मास्क न लावता सोशल डिस्टन्सच्या नियमाचा भंग केला आहे का, अशा प्रतिष्ठित व्यक्तीवर पोलीस गुन्हे दाखल करेल का, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे. हे निर्बंध बाबा फक्त सामान्य जनतेलाच का, कारण खासदार आमदारांना का नको किंवा पालकमंत्र्यांना सुद्धा का नको, याची शासनानं दखल घ्यायला हवी, परंतु ते घेणार नाहीत कारण ते त्यांचे प्रतिनिधी आहेत. सामान्य जनतेला फक्त भुर्दंड देण्याचं काम हे शासन करून राहिलं, महाराष्ट्र शासन करून राहिलं, हा माझा डायरेक्ट आरोप आहे. आज अमरावती शहरामध्ये आमदार खासदार बिनधास्तपणे विना मास्क घालून फिरून राहिले होते, त्यांच्यावर कुठली कारवाई नाही केली. आणि सामान्य व्यक्ती जर फिरत असेल तुम्ही त्यांच्यावर दंड लावून राहिले, ही कुठली कारवाई? ही मोगलशाही का अमरावती शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोगलशाही आहे का? या शासनाचा मी पूर्णपणे विरोध करतोय आणि निषेध करतोय. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.